चला बी एकलव विरुद्ध नेमा बॉइज. चला निखिलला विनंती असेल, नेमा बॉइज पहिलाच रिव्हर्सिपचा अटेम्प्ट आणि अटेम्प्ट कुठेतरी फेल जाताना दिसत आहेत. नेमा बॉइज बीव्ही एकलव्य एक मोठी मॅच, दोन असे मोठे संघ क्षेत्ररक्षणामध्ये बदल दिसतात. लेफ्टी फलंदाज आला तर कुठे ते क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा बदल होताना दिसत आहेत. चला जयेशला विनंती असेल, समालोचन कक्षाकडे माईक फिरवायचं आहे. कॅमेरा कॉंग्रॅच्युलेशन निखिल, लगातार तीन चौकार त्याच्या बॅट मधून दिसले. कॉंग्रॅच्युलेशन आशुतोष यांच्याकडून, प्रादेशिक लागले होते आशुतोष जी, यांचे सुद्धा मनापासून आभार असतील. एक चांगली खेळी चौकारांची आतिषबाजी निखिलच्या बॅट मधून दिसली. चला सामन्याच्या दिशेने वळूया. बीव्ही एकलव्य विरुद्ध नेमा बॉइज, दोन्ही मोठे संघ फिरकावून देण्याचा प्रयत्न. राजेश जगताप चेंडू येताना पण एकेरी धावेने संतुष्ट राहावं लागेल नेमा बॉइज या संघाला. दोन चेंडू दोन धावा झालेले आहेत. दोन चेंडू दोन धावा. स्ट्राइक वरती रोहित जयस्वाल एक मोठा खेळाडू, पुन्हा एकदा स्वीप मारण्याचा अटेम्प्ट कुठेतरी बनेने कुठेतरी बांधून ठेवले. चला नवीन बॅटर अनिकेत, मागच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच टी शर्ट त्याच्या खांद्यावरती तो मैदानाच्या आतमध्ये दिसताना. मॅन ऑफ द मॅच टी शर्ट विचार केले तर आदरणीय विजेंद्र पाटील यांच्या हस्ते, अक्ष इलेव्हन डोंगरपाडा चषक यांच्यासाठी स्पॉन्सर आलेले आहेत, त्यांचं सुद्धा मनापासून आभार असतील. आता कुठे लागला धावजीची संधी. आता चला दोन्ही चेक करायला लागतील, दोन्ही चेक करायला लागतील. पहिला आता पंचांना कुठेतरी पूर्णपणे खूप व्यस्त करणार. आता राजेश जगताप बोलतात एका ठिकाणी कुठेतरी नक्की आउट असतील. धावचे का चेंडू ग्लब्सला. आता श्रेयस गुरव आणि कुठेतरी बिझी. नोट आउट दिलेला आहे. अंपायरने डिसिजन दिलेलं आहे. चला एक मोठा विकेट. अंपायरचा विचार केला तर मेन अंपायर एक अष्टपैलू खेळाडू असे विरार तालुक्यात एक नावाजलेला खेळाडू आहे. लेदर विश्वास सुद्धा त्याचं नाव आहे. श्रेयस गुरव एक अष्टपैलू मोठा खेळाडू. चला बने गोलंदाजी मारवरती मारण्याचा प्रयत्न करा पडे चेंडू आणि मारुती पेंडामकर साहेब स्वतः चेंडूवर आले होते. एकेरी धावांनी संतुष्ट. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झाले चार. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या चार. घेऊया छोटासा ब्रेक, ऐकूया सुमधीर संगीत. थँक्यू.
धावसंख्येचा विचार केला तर पहिल्या षटकात फक्त आणि फक्त 4 धावा, म्हणजे कुठेतरी खूप स्वस्त षटक आता त्याला गोलंदाजी मारवरती गणेश अनिकेत सामना करतील. रिव्हर्सिपचा अटेम, एक चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रोही देखील, चांगला फास्ट यायचंय, फास्ट फुलपाड्यातून डायरेक्ट आपल्याला डोंगरपाड्यात देऊन थांबायचंय. एक चेंडू आणि 5 धावा. आता रोहित जयस्वाल याच्या खांद्यावर कुठेतरी जबाबदारी वाढणार आहे, धावफळकामध्ये घेर टाकावे लागणार आहे. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल करते सीमा रेषा पार, कम ऑन डीजे. चला बाबूनी जर का सुंदर डान्स दाखवला तर प्रेक्षकांना सुद्धा आवडेल आणि पारितोषिकाचा वर्षा होईल त्याच्यावर सुद्धा. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये, सुरेख सुरेख क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी, पूर्णपणे स्वतःला झोकून देण्यासाठी पूर्णतः 3 धावा रोखल्यात मारुते यांनी. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. बघा वयाचं बंधन नसतं क्रिकेट, एज इज अ जस्ट अ नंबर आणि नंबर त्यांच्या टी शर्टच्या मागे फक्त एक नंबर आहे. पंचांकडे दाद, पंचांकडे दाद, पंचांकडे दाद, पंचांना प्रेशराइज केलं जाते. एन ओ टी ओ यू टी नो डाउट. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली 11, 2 चेंडू 11 धावा. रिव्हर्सिपचा अटेम्प्ट आणि आता चुकी चुकी चुकी, थोडीशी घाई, अति घाई संकटात नाही आणि चेंडू ट्रॅव्हल केला चौकाराला. थँक्यू. लास्ट गो, लास्ट गो. ढगाड मधून टाळ्या सांगू शकतात, रोहित जयस्वालची बॅट लागले, कम ऑन डीजे. चला दा स्वतः मारती दा गोलंदाजी मारवरती सज्ज. स्कोरबोर्ड आणि यश उद्ध्वस्त केला अन्निकेत यांच्या कमांडी जी. दोन्ही एकर जमीन बापाशी द्याव नजर हाय ग, दोन्ही एकर जमीन बापाशी द्याव नजर हाय ग. एकोणीस धावा, 1990 बोर्ड. चला आता मैदानाच्या आतमध्ये खरा खेळ दिसणार आहे, भावाभावांचं प्रेम दिसलंच पाहिजे. दोघेही भाऊ मैदानाच्या आतमध्ये खेळतायत, एकमेकांना घेऊन खेळावे लागणार आहे. दोन्ही बंधू रोहित जयस्वाल आणि रोहन जयस्वाल दोघांची जोडी, छोटे बडे, छोटे मिया बडे मिया असे खेळ मैदानाच्या आतमध्ये. चला धावसंख्येचा विचार केला तर 2020 रन ऑन बोर्ड. रिव्हर्सिपचा अटेम आणि अटेम फेल जातोय. निर्धाव चेंडू आता कुठेतरी बांधून ठेवले. 20 धावा, 2020 रन ऑन बोर्ड. चला नऊ तरुण डोंगरपाड्याचे कर्णधार ज्ञानेश दा यांचं सुद्धा आगमन होताना दिसते.
नवन विनंती असेल मंचच्या दिशेने व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे आणि त्यांच्याचकडे विरकावून दिलाय गॅप मध्ये चेंडू सीमा रेषापार कमांड डीजे वेलकम बॅक टू वन मॅच शेवटचा चेंडू मार्गस्थ धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 2424 ऑन बोर्ड एकमेकांना घेऊन खेळ लागणार आहे दोघही बंदू मैदानाच्या आतमध्ये रोहित जयस्वाल रोहन जयस्वाल रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट चेअरमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल एक चांगलं क्षेत्ररक्षण एक चांगलं क्षेत्ररक्षण तिसऱ्या षटकाची समाप्ती धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 2525 रन ऑन बोर्ड 25 धावा घेऊया छोटासा ब्रेक ऐकूया सुमधीर संगीत चला 15 मिनिटाचा अवधी असणार आहे बाबू यांची कुठेतरी मंचाच्या दिशेने आज पाय थांबत नाही त्यांनी जर का कुठेतरी एक डान्स करून दाखवला तर धीरेंद्र पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल एक 3 मिनिटाच्या गाण्यावरती डान्स केला तर कोणत्या चला सामन्याच्या दिशेने होऊया सामन्याचा विचार केला तर तिसऱ्या षटकाची समाप्ती धावसंख्या 25 एक निनाद गोलंदाजी मारवरती सज्ज 11 मिनिटं झालेली आहेत याचं सुद्धा भान असू द्या बीव्ही एक लव्य संघ 11 मिनिटं झालेली आहेत गोलंदाजी मारवरती निनाद सज्ज रोहित ऑन स्ट्राईक रिव्हर्स शिफ्ट का अटेम सॉरी नॉर्मल शिफ्ट आहे रोहित के बारे में सोचा था तो स्वीप 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 खेल रहे पर स्वीप कुछ तरी अपने चौकला बाहर जाना दिसत नहीं है बैट कुछ तरी शांत ठरले आता कुछ तरी रोहित ये धावसंख्या विचार कर धावसंख्या 26 ये शेवटचे षटक है 5 षटक कुछ तरी कितपत अपने संघाला चला रोहित ये छोटे बंधु रोहन रोहन स्ट्राइक पे बड़ा शॉट खेलने का प्रयास चेंडू जा रहे गैप में कमान डीजे थँक यू 3030 रन ऑन बोर्ड फिर से बड़ा शॉट खेलने का प्रयास या बे काय घडले मैदानाच्या आतमध्ये चुकी 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 चुकीचं रिपांतर चेंडू ट्रॅव्हल केला सी मारे शापार कमांड डीजे थँक्यू काय घडलं मैदानाची आता मोमेंटम कुठेतरी शिफ्ट झाले रोहन जयस्वाल रोहन जयस्वाल याच्याकडे मोमेंटम शिफ्ट झाले आता कुठेतरी टॉस चेंडू
आणि रोहितला पाहिजे होती स्ट्राईक आणि रोहित बॅक टू द पवेलियन. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या आहे 34 आणि 5 चेंडू, 4 चेंडू, 4 चेंडू. चला वेळेचं बंधन असणार आहे. ऑलरेडी 11 मिनिटाचा अवधी ओव्हर स्टार्ट होण्याच्या आधी झाला होता. तर निरंजन नवीन बॅटर, रोहनच्या बॅट मधून दोन चौकार, चांगल्या चौकारांची आतिषबाजी. चला निरंजन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा विचार करतो, 34 रन ऑन बोर्ड, 34 धावा येणार आहे. दोन चेंडू सांगू शकतात 40+ के 40 आत. निरंजन मध्ये क्षमता आहे चौकार मारण्याची. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा त्याच्या बॅट मधून एक चांगला चौकार. चला 34 येणारे दोन चेंडू खूप काही सांगू शकतात. फुलटा चेंडू फिरकावून देण्याचा प्रयत्न, मिलेगे रन चार तो बेडा होगा पार. कमांडी जे निरंजन डगआउट मधून सेट होऊन आलेला आहे. कुठंतरी डगआउट मधून सांगून पाठवले काय करायचं आणि त्याच काम पूर्णपणे. पुन्हा एकदा फुलटा चेंडू, पुन्हा एकदा बॉल गेलाय कांडीला आणि फाटा फुटलाय शेंडीला. कमांडीजी होणारी मॅच असणार आहे. दत्तगुरु संतनगर विरुद्ध PCC दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल मंचाच्या दिशेने नाणेफेकीसाठी यायचंय. दत्तगुरु संतनगर विरुद्ध PCC. विक्की आणि मारुती पेंडणकर साहेब यांची जोडी मैदानाच्या पहिला चेंडू शेटच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न होता पण एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडू एक धाव. दत्तगुरु संतनगर वर्सेस PCC दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल मंचाच्या दिशेने नाणेफेकीसाठी यायचे. चला 43 मोठं आव्हान कुठेतरी बीव्ही एकलव्य या संघासाठी. बहुजन विकास आघाडीचा संघ आणि फाइनलच्या दिशेने व्हाईटचा कॉल होता पण चेंडू पंचांनी इशारा केलाय नो म्हणजे नो प्लस 4 अशा 5 धावा ऍड होणार आहे. कमांड डीजे धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली आहे एक चेंडू आणि 6 धावा.
आता कुठेतरी मोमेंटम शिफ्ट असेल बहुजन विकास आघाडी या संघाकडे. पुन्हा एकदा नो मैदानाच्या आत होते काय क्षेत्ररक्षण फ्लाइंग जेड दिसताना आता काय घडले चुकी 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 चुकी. एवढं चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं पण ते क्षेत्ररक्षण कुठेतरी आता विफल ठरताना दिसते. 5 धावा ऍड होताना दिसत आहेत. देव्या डीजेला एकदा संधी. नो प्लस 4 तब्बल 6 धावा गाव कप. त्यानंतर अक्ष लोंडोकर चषक चकालचा पहिला दिवस. त्याच्यानंतर आज पहिल्यांदा एका चेंडूवरती बॉक्स क्रिकेट मध्ये 6 धावा आलेला आहे. बघा नशिबाची साथ कुठेतरी फिरलेली आहे. अक्ष लोंडोकर चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम. धावस एकच बॉल एकच बॉल एकच चेंडू आणि 12 धावा. पहिलं षटक कुठेतरी महागड षटक ठरताना दिसत आहे. आता मोमेंटम पूर्णपणे बहुजन विकास आघाडी या संघाकडे असणार आहे. बीव्ही एकलव्य विक्की आणि मारुती पेंडणकर साहेब यांचा सलामीची जोडी सज्ज. नेहमा बॉईज संघ मोठा संघ आहे. कमबॅक करण्याची क्षमता सुद्धा आहे. आणि आता काय घडले कम बॅक कम बॅक कम बॅक विकी बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. थँक्यू. सॉरी 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 विकी. हा नो होता तेव्हा फ्री हिट होता. नो वरती फ्री हिट तेव्हाच विकीच्या चेहऱ्यावरती एवढी स्माईल होती. स्माईल एक स्मित असं. तुमच्या समस्या दूर तर नाही करू शकत पण समस्येच्या लढण्यासाठी एक पॉझिटिव्हिटी जरूर येऊ शकते. तुमच्या मनात एक पॉझिटिव्हिटी असेल तर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीमध्ये मनगडा ती ताकद सिद्ध करू शकतात. पुन्हा एकदा फिरकावून देण्याचा प्रयत्न. एक चांगलं क्षेत्ररक्षण. आता काय घडले मैदानाच्या आतमध्ये. आता काय घडले काय घडले मैदानाच्या हे होतं. एकाकडून दुसऱ्याकडे जबाबदारी होती. जबाबदारी शिकवून दाखवली. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. बघा क्रिकेट हा खेळ सांघिक आहे. या सांघिक खेळामध्ये क्षेत्ररक्षणाची भूमिका असते ना ती खूप महत्वाची असते. अशीच भूमिका नेहमा बॉईज हा संघ नेहमा बॉईज संघाचा विचार केला ना हा संघ विराट क्रिकेट असोसिएशन मधला असा संघ आहे की डिफेन्सिव्ह क्रिकेट यांच्याकडून नेहमी दिसतं. नेहमी डिफेन्सिव्ह क्रिकेट डिफेन्स खूप चांगला आहे नेहमा बॉईज हा संघाचा आणि दाखवून देतात मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षणचा दर्जा काय या संघाकडून शिकण्यासारखं होतं. एक चांगली फील्ड मैदानाच्या आतमध्ये. आता काय ना 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 विकी बॅक टू द पवेलियन. धावचीच्या रूपात गडी बाद. कम ऑन डीजे. चला बहुजन विकास आघाडी संघाला एक मोठा आदरा. बॅक टू द पवेलियन जाताना दिसला आपल्याला एक मोठा खेळाडू विक्की जो SPLचा मॅन ऑफ द सिरीजचा वानकरी होता तो बॅक टू द पवेलियन गेला. त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य AB या नावाने नवाजलेला खेळाडू. चला क्षेत्ररक्षकांमध्ये बदल दिसेल. लॉंग ऑन लॉंग आउट थोडस शॉर्ट तर दिसत आहेत. कव्हरचा खेळाडू सुद्धा पॉईंट ओपन करून ठेवले वाटते. नाही पॉईंटला रंजन आणि त्याच्याकडे चेंडू हा ट्रॅव्हल करतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली ती 15. पहिल्या षटकाची समाप्ती. आता बघा याला बोलतात कम बॅक. नेहमा बॉईज संघ का डिफेन्स साठी जाणला जातो. पहिल्या चेंडूवरती तब्बल 12 धावा आला. तदनंतर त्या 5 चेंडूवरती फक्त 3 धावा. एक चांगला कम बॅक करण्याची क्षमता आहे या संघात आणि करून दाखवलं नेहमा बॉईज संघ. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 15. देव एकदा डीजेला संधी. ऐक्या डीजे मार्फत सुमधीर संगीत. Oh, my God.
कोहली ओपनर, विराज पण खेळतात, सँडी खेळते, हां गौतम कोहली पण खेळते, आमचा खेळते का तर। चला अजिंक्य स्ट्राईक एंडवरती, तर क्षेत्ररक्षणामध्ये बदल दिसत आहेत। फाईन लेगचा खेळाडू थोडा कुठेतरी आता स्केअर लेगच्या दिशेने येताना दिसत होता, पण शेवटी फाईन लेगवरती थांबलाय। तर डीप स्केअर लेगचा खेळाडू, त्याच्यामध्ये थोडासा गॅप कमी करण्यात आला, म्हणजे फिरून मारण्याचा प्रयत्न, बघा याला बोलतात कॉन्फिडन्स। स्टेट ओपन ठेवले पण स्वतःच्या फॉलोदरीमध्ये 17-28 मॅच। आता लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षण सुद्धा एवढं चांगलं होतं ना, एक चांगली रनिंग चेंडू हेपर्यंत पोचले होते। चला लंगनचे क्षेत्ररक्षक सांगतोय सुद्धा सरळच खेळेल आणि रोहन मध्ये क्षमता आहे। आशिष लंगनच्या दिशेने सरळ खेळ सांगितलं आणि स्वतः लंगनच्या जागेवर उभा आणि सरळ खेळलाय, स्वतःच्या फॉलोअर मध्ये चेंडू आणला नाही, चेंडू ट्रॅव्हल केला सीमारेषा पार, कमांड डीजे। मोठे फटके चौकारांच्या आतिषबाजी, वन डाऊन आलेला आपल्या संघासाठी बहुजन विकास आघाडी संघ। प्रथम सामन्यात विजय पद घेऊन आता कॉन्फिडन्स कुठेतरी, प्रथम सामन्याचा हिरोचा विचार केल्यानंतर एबी त्यांनी चौकार मारून आपल्या संघाला बाय कडू, पुन्हा एकदा रिप्ले रिप्ले कमांडीजे। पीसीसी विरुद्ध दत्तगुरु संतनगर नाणेफेक साठी कर्णधार, पीसीसी दत्तगुरु संतनगर नाणेफेक। चला यानंतर धावसंख्येचा विचार करतो, 2-3-23 बोल, पुन्हा एकदा गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न, ओके चेंडूवर येतोय आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये, चांगलं। आता धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली होती 24, 4 चेंडू 24 धावा। एक आता कम बॅक आणि बॅकअपचा क्रिकेटचा हा खेळ असतो, चांगलं कम बॅक करून दाखवलं नेमाबाज या संघाने आणि एक बीव्ही एकलव्य बहुजन विकास आघाडीचा हा संघ। मारुती आणि एपीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज, दोघांना जबाबदारी घेऊन घ्यावं लागणार आहे, कारण की विकी पहिला आदरा थर्ड मॅनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि चेंडूवर येतोय, एक चांगलं क्षेत्ररक्षण सिद्धेश सुद्धा येड्या सुद्धा थांबत नाही, यष्ट्या पाडल्यात, म्हणजे पंचांना कुठेतरी उद्ध्वस्त करण्याचे म्हणजे व्यस्त करायचे। धावसंख्येचा विचार केला तर 25-13 चेंडू 18 धावा। आता या सामन्याचा विचार केला 13 चेंडू 18, या नंतरची ओव्हर एक निर्णायक षटक असणार आहे, निर्णायक षटक आहे, बॅटिंग ऑर्डर कडक आहे, म्हणजे घेराई तर आहे, त्यानंतर होणारे फलंदाज असतील, स्वतः राजेश जगताप त्यानंतर असतील बने। बॅटिंग लाईनअपचा विचार केला तर बहुजन विकास आघाडी या संघाचा स्ट्रॉंग आहे, पण त्याचबरोबर विचार केला तर नेमाबाज या संघाचा गोलंदाज, यानंतरचा गोलंदाज सुद्धा एक चांगले गोलंदाज आहे, बीपीएलचा बेस्ट बॉलरचा किताब त्याच्या नावावर आहे सिद्धेश, एक चांगला गोलंदाज यष्टीरक्षकाची भूमिका निभावताना दिसतो नेमाबाज या संघाकडे। क्षेत्ररक्षकाने बघा लॉंगनचा खेळाडू थोडासा शॉर्ट आहे, त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू जर काढला असता तर कुठेतरी निर्धाव चेंडू असता। आता धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 26, आता 12 चेंडू 17 धावा खतरा कोणासाठी आहे, बीव्ही एकलव्य का नेमा बॉयज कमांडीजे। चला नेमाबाई संघ वेळेचं बंधन असतं, ऑलरेडी 8 मिनिटं पूर्ण झालेली आहेत, याचा सुद्धा भान असू द्या। निर्णायक 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 सामना कोणत्या दिशेने जाय असं हे षटक आहे, या षटकावरती खूप काही अवलंबन असेल या सामन्याचं गणित आणि समीकरण, कारण की हा सामना सांगू शकतो की शेवटच्या षटकात आणि शेवटच्या गोलंदाजासाठी किती धावा असतील। चला क्षेत्ररक्षण निरंजनचा विचार केला तर क्षेत्ररक्षण बदलताना दिसत आहेत वारंवार,
आता घाऱ्या अनिकेत याचा सध्या विचार केला तर क्षेत्ररक्षण, आता क्षेत्ररक्षण वाजायला दिसत आहेत. चार खेळाडू फक्त ऑफ साइड ला, त्यांनी पाच खेळाडू डीप मिड विकेट ला, एक खेळाडू आहे डीप स्क्वेअर लेग फाइन लेग लॉन्ग ऑन, दोन खेळाडू बघू शकतात आपण. म्हणजे थर्डमॅन पूर्ण ओपन ठेवलेला आहे, म्हणजे गोलंदाजी ज्या प्रकारे क्षेत्ररक्षक आहे त्या प्रकारे करावी लागणार आहे सिद्धेश याला. चला म्हणजे फाइंड लेग सुद्धा ओपन ठेवलेले आहेत, फाइंड लेग थर्डमॅन कडे तरी ओपन ठेवण्याचा प्रयत्न, म्हणजे गोलंदाजी त्या दर्जाची आहे. आहे आहे तोच दर्जा, तोच दर्जा पूर्णपणे बीट केलेला आहे अजिंक्यला. बघा का दाखवून देतो विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत जेव्हा विरार प्रीमियर लीग झाली त्या ठिकाणी याच्या नावावरती बेस्ट बॉलरचा किताब का होता दाखवून देते. नाणेफेक पीसीसी विरुद्ध दत्तगुरु संतनगर, नाणेफेक साठी दोन्ही कर्णधार, एक चांगलं क्षेत्ररक्षण रोहित जयस्वाल चेंडूवर आले आपल्या संघासाठी तीन धावा रोखला. धावसंख्येचा विचार करते एकेरी धावसंख्या वर 27 रन ऑन बोर्ड. चला मारुती पेंढारकर साहेब सामना करतील सिद्धेश याचा. आता क्षेत्ररक्षणामध्ये रचनात्मक कुठेतरी खेळ खेळावे लागणार, कारण की इझिली शॉट तर खेळून देणार नाही सिद्धेश. चला स्टाईल सुद्धा बघू शकता आपण. हा बघा हा बघा हा गोलंदाज, आपण आता याचा पुरेपूर फायदा, याला बोलतात रचनात्मक आणि अनुभवी क्रिकेटर. कम ऑन डीजे. चला थोडी टीम मेन्शन करायचे. रिव्ह कसला? ओ टीम रिव्ह आहे की हा, अच्छा अंपायर रिव्ह आहे, टॉस साठी रिव्ह घेतलेला आहे. चला आता मोमेंटम आणि कॉन्फिडन्स कुठेतरी शिफ्ट असणार आहे बहुजन विकास आघाडी यांच्या डगआउट मध्ये, आणि मारुती त्याला सध्या कुठेतरी कॉन्फिडन्स असेल आत्मविश्वास. पंचांकडे बॉल द्यायचा आहे, लेगी पंच बॉल घ्यायचा आहे. बघा हा चेंडू निर्णायक चेंडू होता, त्या चेंडूला कसं खेळलं बघा, बॅकफूट वर येऊन फक्त ढकललं आणि एक चांगला चौकार आणि आता मैदानाच्या आतमध्ये. नो चा इशारा, आता प्रेशर आहे, प्रेशर आहे. आता 32-32 नो नो प्लस एकच बॉल, एकच बॉल, एकच बॉल असेल ना, दोन चेंडू, दोन चेंडू, नो प्लस 4 तब्बल 5 अतिरिक्त धावा ऍड होतात. धावसंख्येचा विचार केला तर 32. चला नेमा वाईज संघ, मोरेगावातील हा संघ डिफेन्स साठी जाणला जाणारा विरार क्रिकेट असोसिएशनचा संघ, खूप स्पर्धा लोकांनी फायनल मारले. आता काय घडले, रचनात्मक खेळ खेळण्याचा प्रयत्न होता, मग अक्ष 11 डोंगरवाड्याच्या सहग यांच्या डायरेक्ट बॅनर वरती. चला थोडीशी टीम मिटिंग कमी करायची आहे, वेळेचं बंधन असणार आहे. बघा बघा सिद्धेशला बघू शकतात, प्रॅक्टिस करतात, म्हणजे कुठेतरी स्विंग कमी मिळतो त्यांच्या गोलंदाजीवरती, त्यासाठी प्रॅक्टिस करतात. चला राजेश जगताप नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना, धावसंख्येचा विचार घ्या, धावसंख्या 32. राजेश जगताप स्वतः मैदानाच्या आतमध्ये येताना, नऊ चेंडू 11 धावा. बघायला गेलो तर एक चौकाची मॅच आहे, पण तो इझिली चौका मारता येणार नाही, कारण की कालच्या दिवशात क्वालिफाय मॅच होती 12-12 मॅच, एमसीसी काटाई डिफेन्स करून दाखवलं. एमसीसी या संघासमोर आई मोठा संघ, दोन सलामीचे फलंदाज लास्ट पर्यंत खेळत होते, पण त्यांना 12-12 काढता आला नाही. एक म्हणजे डिफेन्सिव्ह क्रिकेट वेळ कधी कुठे पण जाऊ शकते. रचनात्मक शॉट खेळण्याचा प्रयत्न, धावची संधी नाही, मना केलं, मना केलं, थांबायचंय, थांबायचंय, इकडे थांबायचंय, धावायचं नाही. राजेश जगताप यांनी कुठेतरी थांबवलंय. आता हा डॉट कुठेतरी प्रेशर आहे, धावसंख्येचा विचार घ्या, धावसंख्या आहे तिथेच 32 वरती स्टॉप झाली. 8 चेंडू 11 धावा, बघा
नो चेंडू हाताळला होता त्यात 9+4 तब्बल 5 धावा आल्या, पण त्यानंतर चांगला कमबॅक, 2 निर्धाव चेंडूची सांगता. चला सिद्धेशला माहिती आहे स्टाईल, बघू शकता विराट क्रिकेट असोसिएशनमध्ये एकट्याची अशी स्टाईल आहे. तर पुन्हा एकदा धावची संधी, थ्रोच नाही केला, थ्रोच नाही केला, एक धाव जाऊ दे. म्हणजे 7-10 ही मॅच. चला 7 चेंडू 10 धावा. सिद्धेश्वर लुक सुद्धा थोडं बदललेलं आहे, एक हँडसम लुक करून आलेला गोलंदाजी मारवरती आपण बघू शकता. चला हा चेंडू निर्णायक चेंडू असेल, कारण की या चेंडूवरती ठरलं जाईल की शेवटच्या षटकासाठी किती धावा असणार आहेत. हा येणारा एक चेंडू, हा निर्धाव चेंडू असेल का डॉट का चौकार का सिंगल का डबल. चला हा निर्णय निर्णय निर्णायक चेंडू अजिंक्य लॉंगांच्या दिशेने, क्षेत्ररक्षण सुद्धा थोडा फाईंड आलेलं आहे. मारण्याचा प्रयत्न, धावचीची संधी होती पण नाही. चला आता समीकरण ठेवलेलं आहे शेवटच्या षटकासाठी, 7 चेंडू 9 धावा म्हणजे 1 चौकार आणि 5 सिंगल असं कुठेतरी कॅल्क्युलेशन असेल बहुजन विकास आघाडीची संघ. तदनंतर घेऊया एक छोटासा ब्रेक, ऐकूया संगीत. थँक्यू. चला गोलंदाजी मारा विचार केला तो रोहन जयस्वाल, कुठेतरी समीकरण कॅल्क्युलेशन आता स्ट्रॅटेजी आखली असेल ना ती ओकेच्या गोलंदाजीवरती आखली होती. आता कुठेतरी नवीन गोलंदाज रोहन मैदानाच्या आतमध्ये, अजिंक्य स्ट्राईकवरती, लॉंग ऑन लॉंग ऑफ, थोडेसे शॉर्ट म्हणजे स्ट्रेट स्ट्रेट स्ट्राईक. फुलटॉस चेंडू गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न, उंच उडीत दिसली होती पण चेंडू ट्रॅव्हल केला सीमा रेषा. कम ऑन डीजे. चला थोडीशी टीम मीटिंग कमी करायची आहे, 15 मिनिटाचा अवधी असतो प्रत्येक संघाला 4 षटक हाताळण्यासाठी. आता 5 चेंडू 5 धावा. चला नॉन स्ट्राईक वरून आवाज आला, पहिलाच तू क्लिअर केलाय. चांगला चेंडू एकेरी धावेने संतुष्ट, 4 चेंडू 4. राजेश जगताप स्ट्राईक वरती. आता फाईन लेग च्या क्षेत्ररक्षकाला सरवलं जाते, डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग सर्वांना थोडं थोडं सरकवलं जातं. टॉसची अपील पहिलाच घेतलेली राजेश जगताप, क्षमता आहे, VPL ची स्पर्धा गाजवली होती. ओ जुगलबंदी जुगलबंदी, पंच डेड बॉलचा इशारा. बिरकावून देण्याचा प्रयत्न, धावची संधी, रोहित जयस्वाल अँड डायरेक्ट. कम ऑन डीजे. सामना रंगलाय, 3 चेंडू आणि 4 धावा. देर आहे दुरुस्त आहे समजलं, चांगली गोष्ट आहे त्यांना, म्हणजे नेक्स्ट मॅच मध्ये लक्षात राहील. चला आता स्ट्राईक वरती अजिंक्य, ज्याच्या बॅट मधून घनाकधी चौकारांची आतिषबाजी दिसली होती. प
पुन्हा एकदा शेटच्या दिशेने भिरकावून दिलाय. अजिंक्य ऑन फायर आपल्या संघासाठी सामना जिंकून देते. कॉंग्रॅच्युलेशन बहुजन विकास आघाडी अँड हार्ड लक नेमा बॉईज संघ. कम ऑन डीजे. थँक्यू. आदरणीय माजी नगरसेवक वामन पाटीलचे आपल्याकडून रसा घेताना त्यांचे सुद्धा मनापासून आभार असतील. वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलं, तुमचे सुद्धा मनापासून आभार असतील. चला यानंतरच आवाज असेल वसई तालुक्यातील एक नावाजलेला आवाज, व्हॉइस ऑफ वसई तालुका अशी त्यांची ओळख आहे, भरत मोरे सर यांचा यानंतरचा आवाज असणार आहे.